आणि आता खेळ अंतिम टप्प्यात आलाय. बघायचं की पैठणी कुणाकडे जाणार आहे. आतापर्यंत फार एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्ये. आता बघूयात की ऐन वेळेला डावपलटी होणार का. विचारत थोरल्या कुटुंबाला काय वाटतं की शेवटी शेवटी आता काय गंमत होईल. पैठणी आम्ही जिंकणार का. बरं, कॉन्फिडन्स आहे आणि शिवाय अनुभव आहे. कसला अनुभव आहे. पैठणी नेहमी जिंकते. याचा नेहमी जिंकतात. अरे बापरे, म्हणजे दररोज असा खेळ खेळतो तुम्ही घरात. वेगवेगळा खेळ असेल. बर 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 बर, म्हणजे जिंकणार असं म्हणताय. नाही जिंकलं तर परत पुढच्या याच्यात भाग घेऊ आम्ही. परत पुढच्या याच्यात भाग घेऊ. वा, वेगवेगळे खेळ त्यांनी करून ठेवलेली तयारी. आता ते कुठले ते मी त्यांना नंतर विचारेनच. आता जातो जरा धाकट्या कुटुंबावर. ते खूप शांत आहेत अजून पण. त्यांनी टेन्शन घेतलंय का आणि पैठणी ते जिंकणार का. स्पर्धा म्हटल्यानंतर कोणीतरी एक जिंकणारच, पण शक्यतो माझ्या मिसेजने जिंकलं तर मला जास्त आनंद होईल. शक्यतो वगैरे असं नको. अगदी पुढारी असल्यासारखं कुणीतरी जिंकणार. आमच्यातलं कुणीतरी जिंकलं तर बरंच होईल असं नको. तुम्ही जिंकाल का नाही एवढं सांगा. चॅलेंज दिलं त्यांनी तुम्हाला. जिंकणारच ना. नक्कीच ना. बघूयात आता काय होतंय. दोघांनी ही चॅलेंज दिलेलं एकमेकांना की कोण जिंकणार बघायचं आहे. आणि आता खेळ समजावून सांगतो. खेळ अगदी सोपा आहे. काही चेंडू आहे तिथे. तुम्ही भाजीवाले बघितलेले आहेत का. तसा तो तुम्हाला थोडा वेळ चेंडूवाले व्हायचं आहे. आणि ते जी काही छोटी छोटी बास्केट आहेत ती डोक्यावरती घ्यायची आहेत. आणि खाली बसून एक एक चेंडू त्यात घेऊन जायचं आहे. आणि खाली बसून कोंबडा व्हायचं. कोंबडा खाली बसून तिथपर्यंत आपापल्या बास्केटमध्ये चेंडू पोहोचवायचे. डोक्यावरून उतरायचं नाही. आणि पडला तर परत पहिल्यापासून या रेषेपासून सुरुवात करायची. आणि सासूबाई, तुम्ही एक एक चेंडू द्या. आवडणारीला सगळे द्या. काही आमचा काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही ठरवायचं आता कोणाला जिंकवायचं ते ठरवून घ्यायचं. सासूबाईंना कळलेलं आहे, जाऊबाईंना कळलेलं आहे, सगळ्यांना कळलंय. आणि आता सुरुवात करूयात खेळायला. तुमची वेळ सुरू होतीये आता. आणि आता बघायचं आहे अंतिम निकाल. प्राथमिक फेऱ्यांमध्ये थोरल्या जाऊबाईंना होते एकूण 50 गुण. आणि आता बघायचं चेंडू किती जमा केलेत. प्रत्येक चेंडूला 10 गुण म्हणजे 60, 70 आणि 80. अभिनंदन. प्राथमिक फेऱ्यांमध्ये धाकट्या जाऊबाईंना होते एकूण 80 गुण. आणि चेंडू जमा केलेले आहेत 90 आणि 100. आणि बघायचंय कार्ड मध्ये नाव कोणाचं निघतंय. बोनस गुण मिळाले थोरल्या जाऊबाईंना. पण तरीही 100 गुण मिळवून आजच्या होम मिनिस्टर ठरलेले आहे धाकट्या जाऊबाईंना. थोरल्या जाऊबाईंना मिळते झी मराठी तर्फे भेट. आणि विजेत्या जाऊबाईंना पैठणी देत आहेत सासूबाई. खेळ खूप रंगतदार झाला. आणि मला तर तुम्हाला विचारायचंय का की शेवटच्या क्षणी तुम्ही अगदी सोडलात खेळ असं मला वाटलं का. पायच चालत नव्हते बिलकुलच. पाय चालले नाहीत पण पैठणी मग तिकडच्या पायांनी चालत तिकडे गेली ना. गॅरंटीच होती पैठणी तिकडेच जाणार असं. त्यांनी आधी म्हटलं की मी जिंकणार. आता म्हणतात की गॅरंटीच होती तिकडे जाणार. बरं, त्यांनी गॅरंटी दिली का. गॅरंटी दिली आणि कसं वाटतं जिंकल्यावरती. माहित नाही, कदाचित त्यांना एवढ्या 13 वर्षाचा अनुभव असेल माझा की जिंकले. एवढ्या वर्षांचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळेच त्या म्हणले की गॅरंटी होती तिकडे जाणार. खूप धमाल आली. आणि आता मला कळवा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला. त्यासाठी आमचा पत्ता आहे होम मिनिस्टर जाऊबाई जोरात झी मराठी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारे ही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाइप करावं लागेल ZMJBJ स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 5755 वर. तर भेटूयात अशीच धमाल करायला एका नवीन ठिकाणी एका नवीन जाऊबाईंच्या जोडीसह आणि एका नव्या कोऱ्या पैठणीसह. तोपर्यंत नमस्कार.